त्यासाठी मी मसाला हा घेतला आहे, आलं 1.5-3 चमचे आलं किसून घेतलं आहे, 10-12 पुड्या लसणाच्या घेतल्या आहे, एकदम छोट असं कोकम घेतला आहे, ती जास्त कोकम नाही घ्यायचा नाहीतर मांबट भाजी होईल, 1 चमचा जिरा पूड घेतली, 1 चमचा धने पूड घेतली, 1/2 चमचा बडीशेप घेतली आहे, आणि याबरोबरच मी हे 2 टोमॅटो घेतले कापून, 2 कांदे घेतले. मी सगळं सर्व एकत्रच मी मिक्सरला बारीक करणार आहे. मिक्सरला पूर्ण बारीक करून घ्यायचा मसाला. यातच टोमॅटो, कांदा घालायचा आणि आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हा बघा, आपला छोलेचा मसाला तयार झाला आहे, छान बारीक वाटून घेतला आहे. चला आता आपण फोडणीची. हे बघा, हे मी 1/2 किलो छोले घेतलेले, हे 5 तास कोमट पाण्यात भिजवले. भिजवल्यानंतर कुकरमध्ये मीडियम गॅसवर त्याच्या 5 शिट्ट्या घेतल्या आणि आता बघा किती छान मऊ शिजले. मी सोडा अजिबात घातलेला नाही. चला तर आता आपण याची भाजी बनवूया. आता ही आपली पाटी गरम झाली आहे, त्यात मी छोल्याच्या भाजीला 1 चमचा तूप घालते. त्यानंतर अंदाजे 1 चमचा तेल. तेल आणि तूप मी गरम झालं आहे छान, तर त्यात 1 चमचा जिरं टाकते. जिरं छान तळतळलं की त्यात तेजपान टाकते, तेजपत्र. ते छान तळतळल्यानंतर जिरं छान तळतळू द्यायचं. मग कलर येण्यासाठी 1 चमचा लाल तिखट टाकते आणि आपला काळा मसाला असतो ना घरी बनवलेला, तोच मी ह्यात वापरणार आहे. छोले मसाला नाही, त्यात गरम मसाला पण आहे. आणि 1/2 चमचा हिंग. गॅस बारीक करायचा, कढी पत्ता टाकायचा आणि जो आपण वाटून ठेवलेला मसाला आहे ना तो यात आता परतून घ्यायचा. सुगंध खूप छान येतोय, तेजपान टाकलंय म्हणून. असं छान तेल सुटेपर्यंत असं छान परतून घ्यायचंय कांदा आणि टोमॅटोचं वाटणे. हे बघा, मसाला आपला छान परतून झालाय, त्याला तेल सुटलंय. असं एवढं तेल सुटेपर्यंत बारीक गॅसवर असं छान परतून घ्यायचा मसाला. आपली हळद टाकायची राहिली तर मी हळद टाकते. बस हलवताना असा गोळा होतो तो मसाला, इतका छान परतून घ्यायचा. आता जे छोले शिजवायला मी पाणी टाकलेलं ना, तेच मी पाणी यात टाकते. शिजवलेले छोले यात घालते. मीठ टाकणार चवीनुसार. आधी छोले शिजवायला आपण मीठ घातलेलं, त्यानुसार आता मीठ घालायचं, थोडंसं कमीच घालायचं. आता याला छान उकळी येऊ द्या. हे बघा, या छोल्याचं मी काय करणार आहे बघा. आता या अर्धीवटी छोले ना मी ते असे दाबून घेते. हे शिजवलेले छोले मी चुरून घेतले थोडेसे, त्यात आता हे चुरलेले छोले मी ॲड टाकणार आपल्या भाजीमध्ये, त्यामुळे भाजीला घट्टपणा येणार आहे. हे बघा, आपल्याला छान उकळी होत्या. उकळ्यानंतर आल्यानंतर आपण बघूया. हे बघा, छान उकळी आली आहे छोल्याला. ते छोले वाटून टाकल्यामुळे छान घट्टसरपणा आला आहे. तुम्हाला जेवढी पातळ करायची तेवढी पातळ ठेवा, जेवढी घट्ट करायची तेवढी घट्ट करा. पाणी आपल्यावर आहे किती टाकायचं आपण त्यात.
मला हे भातावर पण हवी आहे, चपातीबरोबर पण हवी आहे, म्हणून मी थोडीशी पातळ केली. तुम्हाला यापेक्षा घट्ट करायची असेल तर तुम्ही पाणी कमी टाका. ही बघा आपली छोल्याची भाजी तयार झाली आहे. ही तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकता. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. थँक्यू.